नमस्कार, आपण आलोत आज तनी सृष्टीमध्ये। या ठिकाणी भीम फेस्टिवलचं आयोजन दरवर्षी आज 10वं वर्ष आहे। दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरासाठी उत्कृष्ट असे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। दरवर्षी प्रत्येक व्यक्तिमत्वाला विशेष महत्व देऊन त्या ठिकाणी संस्कार आणि सार्वभौम विकास या दृष्टिकोनाने याकडे लक्ष दिलं जातं। आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती वर्ल्ड नॉलेज ऑफ द डे संयोजक तनी सृष्टी आणि परिवार याकडे कायमच सातत्यपूर्ण बघून अतिशय आनंद वाटतो। चला तर आत वळूयात। या ठिकाणी काय काय आयोजन केले आणि काय काय नाही ते निश्चित पाहूयात। आज 133वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित केले होते। तर या ठिकाणी डॉक्टर आहेत। डॉक्टर साहेब नमस्कार। आज या ठिकाणी कशा पद्धतीने आयोजन आणि नियोजन करण्यात आले? आज या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त तनी सृष्टी भीम फेस्टिवल यांनी जो या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला होता, या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला। सकाळपासून जवळजवळ 50 ते 60 लोकांनी या ठिकाणी डोनेशन करून दिवशी 200 लोक चेकअप करून गेले त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आहे। साधारणतः या ठिकाणी रक्तदान किती झाले? आतापर्यंत 50 लोकांचं रक्तदान किती झालेलं आहे। अतिशय उत्स्फूर्त छान असं। आणि आरोग्य शिबिरामध्ये साधारणतः तपासणी किती लोकांची झाली? मॅडम आपण सांगा, साधारणतः आरोग्य शिबिरामध्ये आतापर्यंत किती लोकांची तपासणी केली आपण? कालचे आणि आजचे मिळून जवळजवळ 150 ते 200 लोकांची तपासणी आपण केली। 150 ते 200 लोकांची तपासणी केली। आपले कॅम्प इथे कालपासून चालू आहे, 2 दिवसापासून। उत्कृष्ट एक आरोग्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणजे अशा या ठिकाणी चांगले आयोजन व नियोजन केले त्याबद्दल फार विशेष आहे। आज या ठिकाणी आयोजक टीम आहे जी आयोजक टीममधले बाळासाहेबजी नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी कशा पद्धतीने आणि कसे आयोजन झाले आपल्या भीम फेस्टिवलचे? मला वाटतं गेल्या 9 वर्षापासून आपण तनी सृष्टी हाऊसिंग सोसायटीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा करत असतो। त्याच्या अगोदर आमचे फाऊंडर मेंबर आहेत शैलेश जहाटे आहेत, कुंभारे आहेत, मोडगरे साहेब, या सर्वांनी प्रथम उपक्रम सुरू केला। त्यावेळेस आम्ही राहत असताना सुद्धा इथं या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित लावायचो। त्याच्यानंतर 2018 सालापासून मी इथं राहायला आलो आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून खूप मोठ्या प्रमाणात अनेक विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक असेल, अशा माध्यमातून हा सोहळा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करायला सुरुवात केली। त्यावेळेस आम्हाला मोरया ब्लड बँक यांच्या सहकार्याने इथं ब्लड डोनेशनचा कार्यक्रम गेल्या 4 वर्षापासून आम्ही त्यांच्या सहकार्याने इथं घेतो। लोकांची प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे असतो आणि मग यावर्षी असंच आम्हाला अकॉर्ड हॉस्पिटलमधून या सरांचा फोन आला, विपुल शिंदे सरांचा फोन आला। आणि विपुल शिंदे सरांनी विचारलं की तुमच्या इथं आम्हाला सर्व रोग किसान शिबिराचा प्रोग्राम घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुमची मदत हवी। आणि लागली मला आमच्या सचिवांनी आठसूर साहेबांनी सांगितलं, तर मी शिंदे सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी या ठिकाणी कालपासून आज 2रा दिवस आहे त्यांनी खूप मोठ्या सहकार्य केलं। त्यांचा उद्देश असा आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि त्या माध्यमातून ते तुम्हाला एक हेल्थ कार्ड देतात की ते हेल्थ कार्डमुळे तुम्हाला वर्षभर तुमच्या कुटुंबाला ओपीडीसाठी कुठल्याही आजारासाठी तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्हाला कोणतीही ओपीडीची फी लागणार नाही। आणि तुम्ही तिथं उपचार घ्यायला आल्यानंतर ॲडमिट झाल्यावर तुम्हाला तिथं असणार याच्यावरती 20% ते 35% ते डिस्काउंट देतात, तुम्हाला फ्री ॲम्ब्युलन्सची सुविधा देतात। अशा अनेक चांगले सामाजिक उपक्रम शिंदे साहेबांनी या जयंतीच्या माध्यमातून इथे राबवला आहे। उत्कृष्ट। आज या ठिकाणी मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण जे आज कार्य केलं त्याबद्दल खरोखर आपले कौतुक करतो शिंदे साहेब। या ठिकाणी आपणास काय वाटतं? मला खूप छान वाटलं,
साहेबांनी सपोर्ट केला सगळ्या गोष्टीचा आणि खूप छान ट्रीट केलं आम्हाला इथे, परवानगी दिली, प्लस पुढे जायची पण परमिशन दिली की आता पुढे आम्ही एक वर्षासाठी अटॅच होतो या सोसायटीला, आणि ओव्हरऑल या सोसायटी खूप सपोर्ट करते आणि जे डायरेक्टर बॉडी आणि यांचं सहकार्य खूप मोलाचं लागलं, म्हणजे तनी सृष्टीचं खूप मोठं सहकार्य असल्यामुळे मोठं आहे आणि साहेबांचं तर खूप मोठं सहकार्य उत्कृष्ट छान. आणि गेली 10 वर्ष झाले या ठिकाणी भीमजयंती आंबेडकर जयंती दोन्ही सोबत होतात आणि होत असताना या ठिकाणी कुठेही डीजे गाजा वाजा न करता एक सांस्कृतिक जीवनावर भर देऊन आरोग्यावर विशेष भर दिला जातो ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. धन्यवाद.